शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय, प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी शाहीन दारेकर. तुम्ही पाहतात वजनधारी न्यूज. खरं तर वजनधारीच्या कट्ट्यावर आपण वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या लोकांना बोलवतो. आजही आपण एक अशी व्यक्ती बोलवली आहे, ती खरं तर तुमच्या आमच्यातलीच आहे, पण तरीही त्या व्यक्तीचं एक वेगळं पण आहे. विटा नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत माननीय अमोलदादा बाबर यांचं स्वागत आहे वजनधारीमध्ये. वजनधारींचा आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करतोय, त्यामुळे आजचा पाहुणा असे वेगवेगळे पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि याच याच कार्यक्रमातला आज पहिले पाहुणे म्हणून आज अमोलदादा आपल्याकडे आले आहेत. तर करूया आपण त्यांच्याशी, खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार. तर सुरुवात मी करते अमोलदादा, की तुमचं बालपण कसं गेलं, कसं होता तो काळ? माझं बालपण खरं अत्यंत चांगल्या पद्धतीने गेलं. शाळेचं माझ्या महात्मा गांधी शाळेत मी शिकलो, विट्यामध्ये, महात्मा गांधी विद्यामध्ये. दहावीपर्यंत विट्यातच शिकलो. अत्यंत चांगल्या पद्धतीने बालपण, फक्त वडिलांची सावली कमी. आईला आम्हाला जास्त वाढवलं, वडील असल्यामुळे वेळ देतच नव्हत्या, समजा त्यांना वेळ मिळतच नव्हता. पण जेवढा मिळायचा आहे ते थोडापण आम्हाला तो पुरायचा. आणि सवय अशी लागली की आम्हाला दिसायचं की त्यांच्याकडे किती लोक येते, तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आईनं आम्हाला चांगल्या पद्धतीने वाढवलं आणि आमचं बालपण अत्यंत चांगल्या पद्धतीने, उठ्यातले आमचे जे काही मित्र असतील त्यांच्याबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने विट्याचं बालपण गेलं माझं. बालपणातल्या काही आठवणी तुम्ही भावंडांमधील आठवणी काही तुम्हाला सांगता येतील? बालपणी आठवणी असं सांगता येतील, पण कसं आहे की माझे इतके मित्र होते, कुणाची आठवण तुम्हाला मी सांगते. म्हणजे मला पहिल्यापासून मित्र जमू नये हा माझा छंद आहे. त्यामुळे माझे बरेच मित्र आहेत, त्याच्या बरेच आठवणी आहेत, ते तो व्यक्त करता येत नाही. पण अजूनसुद्धा माझे बालपणीचे मित्र तेवढ्याच प्रेमाने मी जपून ठेवले. तुम्ही आणि सुहासभाई या लहानपणी कसं असायचं, म्हणजे जर कसं होतं की भावंडा भांडतात किंवा तुम्ही दोघे भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून कसे वाचायचं? नाही, लहानपणी आमची कदाचित तिसरी चौथीपर्यंत भांडणं झाली असती, म्हणजे खेळता खेळता. पण त्याच्यानंतर कधी तो पण कधी माझ्यावर भांडलेला नाही, मी पण त्याच्यावर कधी भांडलेलं नाही. एकामेकांना इतकं आम्ही समजून घेतो की भांडणं हा विषय आमच्यात कधी आलायचा. भावांच्यामध्ये पण मैत्री खूप चांगल्या प्रकारे आणि अत्यंत सुद्धा अजून सुद्धा आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकाला विचारल्याशिवाय काय निर्णय घेतो, ते नातं आजही तसंच आहे. शालेय शिक्षण तुम्ही महात्मा गांधीला केलं, त्याच्यानंतर कॉलेज जीवन कशा पद्धतीने? कॉलेज जीवन मी पुण्याला गेलो, 11वी 12वी पुण्यामध्ये गेली. त्याच्यानंतर काय कारणानं माझा ब्रेक झाला शिक्षणाचा थोडा, त्याच्यानंतर पुन्हा मी आता BA पूर्ण केलं. त्यानंतर राजकारणात प्रवेश कशा पद्धतीने झाला तुमचा? राजकारणाचा प्रवेश माझा अत्यंत धक्कादायकरीत्या झाला. मी राजकीय घरातला आहे पण कधीही राजकारणात नव्हतो. 2012 नगरपालिकेच्या निवडणुकीला माझा राजकीय प्रवास झाला, प्रवेश झाला. पण तो प्रवेश असा होता की मला कुठल्याही इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं. विट्यात काही सर्व नेत्यांचं मिळून ठरलं की विट्या नगरपालिका ही बिनविरोध करायची. बिनविरोध करत असताना माझं नाव त्यात घेतलं गेल्यानंतर काही लोकांचा फार मोठा विरोध आला की नाही, हा माणूस नाही पाहिजे विट्या नगरपालिका. त्याच्यानंतर मी पुन्हा निरोध दिला की मी थांबतो, तुम्ही नगरपालिका विकासासाठी बिनविरोध करण्याचं करा, माझी काही तक्रार नाही. हो म्हटलं, सगळं ठरलं, कुठे माशी शिंकली माहीत नाही. आणि आमच्याबरोबर असणारी काही लोकं अचानक तिकडे गेली आणि आम्हाला सोडून जनतेला विचारत न घेता निवडणूक वेगळ्या पद्धतीने करायचा निर्णय त्यांनी केला. आणि अचानकपणे मला त्या चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध मला स्वतः मी निर्णय घेतला की आता आपल्याला लढलं पाहिजे, म्हणून मी निवडणूक लढवली. माझा राजकीय प्रवेश झाला. विटा शहरात प्रथमच तथास्तु वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध, नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तु पौरोहित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता
पवार प्लाझा एसटी स्टँड शेजारी गाळा नंबर 8 विटा. काही लोकांचं म्हणतात नेमकी कुठल्या लोकांचे तुम्हाला ज्या त्या वेळेला इथं कोणीच नवीन नाही उठे त्या सर्व जनतेला माहिती आहे की त्यावेळेला कुणी काय केलं त्यामुळे मी बोललो की लोकांना लगेच कळलं राजकारणात सांगायचं म्हटलं तर सल्ले प्रत्येक लोकांकडून घेता येतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक सामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत शिकण्यासारखीच गोष्ट असते. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनी प्रत्येक जी जर आपण चुकत असू तर ती सुधारणा करण्याची जो काम म्हणून सांगेल ते मी सगळ्यालाच राजकीय सल्ला घेत असतो. एक राजकारण म्हणून विविध पक्षातला दुसऱ्या पक्षातला आदर्श तुम्ही कुठे मानता? तुमच्या पक्षात नसून अशी एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षातली आहे पण ती तुम्हाला राजकारणातली आदर्श वाटते? मी राजकारण तर सध्याच्या परिस्थितीचा आदर्श बच्चू कडू यांना मानतो. अमोल दादा, जसे की आज तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात विटा नगरपालिकेचे, तर तुमच्या राजकीय अपेक्षा काय आहेत? की तुमच्या अपेक्षा नगराध्यक्ष होण्याच्या आहेत की तुम्हाला आमदार व्हायचं नक्की? म्हणजे मला असं म्हणायचं की अमोल दादा भविष्यात लोकांना काय म्हणून बघायला मिळतील? मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या राजकीय अपेक्षा काय आहे, त्याच्यापेक्षा लोकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्यानंतर माझ्या अपेक्षा. मुळात मी राजकारणात मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ माझे वडील हे राजकारणात असताना अचानकपणे राजकारणात आलो आणि कुठल्या अपेक्षा ठेवून त्यावेळेला मी आलेलो नव्हतो. आज ही माझ्या कुठल्या अपेक्षा आहेत माझं एकच काम आहे की लोकांचं काम आहे ते करत राहायचं, लोक ठरवतील की आपल्याला कुठं लिहायचं. अच्छा, म्हणजे ते पूर्णपणे लोकांच्यावरती आहे. तुम्ही विरोधक म्हणून नगरपालिकेत आहात तर विरोधक म्हणून तुमची कामे वेळेत होतात का तुम्हाला तुमच्या कामाला विलंब लागतो? म्हणजे कशा पद्धतीने तुमची कामं होतं? विरोधक म्हणून मुळात मी माझं वैयक्तिक काम घेऊन जात नाही कुठलं. माझा विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना पण मी सांगून ठेवलेलं आहे की लोकांची कामं करा, लोकांची कामं अडवू नका आणि विलंब लागला तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याच्यावर आम्ही हे करत असतो. तुम्ही ज्या प्रभागात लागला त्या प्रभागातली तुमची कामं ह्या हे होतात तुमची, म्हणजे वैयक्तिक नाही बोलत आपण, ज्या लोकांची कामं नगरपालिकेतले तुमच्यातर्फे तुम्ही करता तर ती तुमची वेळेत होतात? मी स्वतः जाऊन करून घेतो. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्याकडे करून सर्वसामान्य माणूस नगरपालिकेच्या कामासाठी आला तर मी स्वतः जाऊन तिथं काम करून घेत असतो. आता कोण येत नसेल तर मी त्याला काय म्हणू शकत नाही पण जो माझ्यापर्यंत पोचतो त्याचं मी जाऊन मी स्वतः काम करून घेतो. तुम्ही तुमच्या स्टाईलने त्यांचं काम करून घेत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. विटा नगरपालिकेत विरोधकांचा आवाज नेहमी खूप कमी असतो किंवा विरोधक आहेत की नाही अशी शंका लोकांना येते, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? माझं त्यात म्हणणं असंच आहे एवढंच की आम्ही आता नगरसेवक दोघे आहोत. तुम्ही आता नगरपालिका रेकॉर्ड जरी काढले तर तुम्ही रेकॉर्डमध्ये बघा ज्या गोष्टींना विरोध करायचे त्याला आम्ही उपसूचना दिलेल्या असतात पण सभागृहात असं आहे की त्या उपसूचना बहुमताने फेटायला जातात. दोन नगरसेवकावर विरोध होऊ शकत नाही सभागृहात पण आम्ही दोघं प्रामाणिक एवढा प्रयत्न करत असतो की तुम्हाला मी सांगितलं की आलेल्या कुठल्याही लोकांचं काम थांबणार नाही. आम्ही ते नगरपालिके सत्ताधाऱ्यांच्या आम्ही कुणाला घाबरत नाही, नगरपालिके सत्ताधाऱ्यांच्या मुंडक्यावर बसून काम करून घेत असतो आम्ही. त्यामुळे आलेल्या लोकांना तुम्ही सांगा की ही काम घेऊन गेलेत. आत्ताच परवाच उदाहरण दिले तुम्हाला आम्ही की एक काही लोकांच्या घरकुलचे पैसे अजून हप्ते जमा नव्हते, आम्ही त्यांना मदत दिली. मदत नाही तर आम्ही सोमवारी आंदोलन करतो म्हणून सांगितले. मला खात्री आहे सोमवारी आंदोलन करायला लागणार नाही ते आमच्या भीतीने पैसे जमा होणार सोमवारपर्यंत. एवढा धाक आम्ही नगरपालिकेवर ठेवलेला आहे. जसं की आपले वडील अनिल भाऊ आमदार आहेत, आमदारांची सभा आमसभा ही कधीही नगरपालिकेत झालेली नाही आहे. खरं तर ती नियमानुसार व्हायला हवी. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं?
तोच प्रश्न नगरपालिका प्रशासनाला तुम्ही का विचारला की आमसभेला तुम्ही एखादं पत्र का दिलं नाही? जसं पंचायत समितीत सभा घेतली नाही म्हणून जे विरोधक प्रश्न पत्र देतात की आमसभा घ्या, तसं नगरपालिकेला तुम्ही एखादं प्रश्न विचारा की आमसभा घ्यावी म्हणून आमदारने एखादं पत्र दिलं तर नाही घेतली आमसभा, तर मला विचारा तुम्ही. अच्छा, म्हणजे नगरपालिकेने प्रशासनाचं पण काम आहे की आमसभा घ्यावी म्हणून सांगायचं. भाऊनी कधी स्वतःहून पत्र दिलेलं आहे की मला आमसभा घ्यायची आहे? नाही, असं पत्र दिलं नाही हे खरं आहे, पण त्याचा हेतू असा आहे की राजकीय विरोध करून किंवा संघर्ष करून काम होतं असं काही गोष्टी नाही आहेत. भाऊंना कुठल्या गोष्टी वाटल्या नगरपालिकेच्या की चुकीच्या होत आहेत तर भाऊ स्वतः सीओंना बोलवून त्या गोष्टी करत असतात. तिथं जाऊन संघर्ष केला तरच काम होतं अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही माहिती घ्या की विरोधक ज्यावेळेला आम्ही नगरपालिकेत नव्हतो त्याच्या अगोदर 8-9 नगरसेवक होते, त्यावेळेला विरोध करत होते, तक्रारी करत होते, कलेक्टर ऑफिसपर्यंत तक्रारी जात होत्या, पण कुठलीही तक्रार शेवटपर्यंत तडीच गेली नाही. ह्याचं कारण काय? मग विरोध कशासाठी होत होता तो? आम्ही तसं करत नाही ना, किमान लेखाची कामं आम्ही लोकांची कामं जाऊन तिथं करून घेतो, लोकांचं आम्ही समाधान करतो. दाखवून दाखवायला विरोध करणं फक्त हा आमचा हेतूच नाही. लोकांच्या हितासाठी खरं तर नगरपालिकेत जो गट सत्तेत आहे आणि विधानसभेत जो सत्तेत आहे, तर तुम्ही एकत्र काही तुमचे जे मतभेद असतील ते सोडून तुम्ही कधी एकत्र येऊन लोकांच्यासाठी काम करावं असं वाटत नाही? नाही, मी तुम्हाला सांगतो ना, राजकारणात मतभेद हे वैचारिक आहेत, कुणाचा आमचा कुणा बांधा बांध नाही. राजकारणाचे मतभेद हे असतातच. आता विटा नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना सहकार्य करतो. ज्या गोष्टीत सहकार्य करायला पाहिजे तिथं आम्ही 100% सहकार्य करतो. ज्या गोष्टीत आम्हाला चुकीचं वाटतं तिथं आम्ही विरोध करतो. भले आमचा विरोध 2 नगरसेवकांचा दिसता त्यांना छोटा दिसत असेल, पण आम्ही विरोध करतो आहे ना. लोकांच्या ताकद दिली तर आम्ही अजून मोठा विरोध करू शकतो. अमोल दादा, आत्ताच आपण स्वच्छतेबद्दल बोलतो. विटा नगरपालिकेला 14वा क्रमांक मिळाला स्वच्छता अभियानामध्ये, तर खूप मोठ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम उभं झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय काय वाटतं तुम्हाला? माझं त्यातलं मत असं आहे की जसं नगरपालिकेने जसं प्रयत्न केला तसा विट्यातल्या प्रत्येक नागरिकानं सहभागी घेतल्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यामुळे विट्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या जो त्यांची भावनिक इच्छा जागृत झाली की विटा स्वच्छ झालं पाहिजे, त्या प्रकारामुळे जसं नगरपालिकेने केलं तसं प्रत्येक मत कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्याही जातीचा असतो प्रत्येक नागरिकाने सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांच्या सहकार्याने सगळं घडलं. लोकसहभागाला याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलं. अमोल दादा, राजकारण सोडून आपल्याला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रांची आवड नाही? राजकारण सोडून मुळात राजकारणाची आवड किती आहे हा प्रश्न होता, पण त्यात आता ढकललं गेलं आणि मला स्वतःला म्हटलं तर मी स्वतः कंट्रक्शन लाईनमध्ये जायचं असं मी पहिल्यांदा ठरलो होतो, पण ते अजून तरी घडलेलं नाही. बघू कधी घडलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तर ह्या दुसरे तुमचे काही छंद असतात की ज्याच्यासाठी तुम्ही वेळ काढता? मी स्वतः क्रिकेट प्लेअर होतो. मी स्वतः सिक्के नायडू, विनू मंकण असे राज्यस्तरीय स्पर्धा खेळले. मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. खरं तर वेळ मिळेल पहिल्यांदाच ऐकायला मिळतं, त्यामुळे थोडंसं तुम्ही आणखी स्पष्टीकरण देऊन सांगावं तुमच्या क्रिकेट आवडीबद्दल. मी क्रिकेटचा फार मोठा म्हणजे खेळाडू नाही, पण मी फार मोठा फॅन आहे आणि मी स्वतः वयाच्या 10व्या वर्षीपासून, तुम्ही आज ही जे तेव्हापासून जे शिक्षक होते त्यांना विचारा, शाळा सुटली पहिलं काम काय असेल तर आम्ही महात्मा गांधी शाळेच्या ग्राउंडवर शनिवार रविवार ग्राउंडवर फार क्रिकेट खेळलो. इतकं खेळलो की घरातले आता पुन्हा क्रिकेट म्हणलं ते नको वाटायचं एवढं क्रिकेट आम्ही खेळतो आणि एवढा छंद होता मला त्याचा. आणि मी त्याचं थोडं छंद जोपासला. 16 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट टीममध्ये खेळलो, 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट टीममध्ये खेळलो. कालांतरानं काही गोष्टीमुळं तो छंद मला कमी करावा लागला, राजकीय छंदामुळं तो कमी झाला, तर मग पुढे खेळू शकतो नाही. हीच आवड आज तुमची पुढची पिढी घेतीये. तोही शौर्य आज त्याचंही ऐकलं होतं की क्रिकेटमध्ये तेवढाच आहे, तर बाळकडून मुलाला तुमच्याकडूनच मिळालं का क्रिकेटचं? नाही, कारण त्याच्यामध्ये उपजत होतं, त्याच्यामध्ये उपजत होतं ते दिसलं मला, म्हणून त्याचा छंद अगदी दिसला. माझ्या छंदासारखं व्हायला नको त्याचं, म्हणून त्याला टेक्निकली आत्तापासून ज्यावेळी करता येईल तेवढं करायचा माझा प्रयत्न चालू. अच्छा, तर गायडन्स तुम्ही करता? हो, मी स्वतः करतो आणि त्याला पुण्यात CNA क्रिकेट क्लब म्हणून आहे, तिथं मी त्याला घातलं आहे. सदाशिवराव पाटील आता राष्ट्रवादीत आलेले आहेत, तर जसं की आपण बघतो राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे, तर पुढची जी नगरपालिकेची निवडणूक होईल तर ती कशा पद्धतीची असेल, की याच्यामुळे तुमचा विरोध कमी होतो? राज्याची सत्ता आली ती विधानसभेच्या दृष्टीनं
तसं करणं त्यांना गरजेचं वाटलं होतं, म्हणून तशी युती केली. अजून नगरपालिकेला 2.5 वर्ष आहे, पुलाखालनं बरंच पाणी जाईल. पुढचं मी आत्ता काय सांगणार, राजकारणात 2 दिवसात काय घडले सांगता येत नसतं. अच्छा, म्हणजे 2 वर्षात काय होईल त्याच्यानंतर त्या भूमिका ठरवल्या जातील. अनिल भाऊंच्यावर नेहमी असे आरोप होतात की ते भाजपांच्या लोकांच्या खूप जवळ आहेत, तर मग पुढची जी विधानसभेलाही तसा खूप कालावधी आहे, पण मग पुढची विधानसभा मग तुम्ही भाजपमधून लढणार की शिवसेनेमधून लढणार? माझं त्याला उत्तर असं आहे की ज्या वेळेला भाजप शिवसेना 2014 साली एकत्र झाली, त्याच्यानंतर अनिल भाऊंचे मुख्यमंत्र्यांचे संबंध हे पहिल्यापासून आहेत, म्हणजे ते मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून आहेत. लोकांच्या कामासाठी कुठल्या मुख्यमंत्र्याला भेटलं किंवा त्याच्याकडून कामं करून आणली म्हणजे आम्ही त्याच्याजवळच, असं गृहित धरणं चुकीचं आहे. आणि आम्ही शिवसेनेत असताना लोक म्हणायचे शिवसेना सोडणार, शिवसेना सोडणार, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही, तो प्रश्नच येत नाही. कुठं जायचा, लोकांशी संबंध चांगले ठेवले याचा अर्थ कुठं पक्ष सोडला असं होऊ शकत नाही. आम्ही ज्या पक्षात आहे त्याच पक्षात राहतो. पक्ष वेगळा आणि मैत्री वेगळी. नगरपालिकेत विरोधी पक्षातले असे कुठले नगरसेवक आहेत की ते विरोधी पक्षातले आहेत पण तरीही तुम्हाला ते जवळचे वाटतात, मित्रासारखे वाटतात? मुळात नगरपालिकेतले सगळे नगरसेवक विरोधी पक्षाचे हे उलट्यातलेच आहेत ना, पाकिस्तानमधून कोण आलेले नाही. बरोबर. राजकारणातल्या गोष्टी राजकारण सगळ्याचेच माझे मैत्री संबंध आहेत. अगदी माझे नगराध्यक्ष जे माझे राजकीय शत्रू आहेत वैभव पाटील, ते मी एका बेंचवर बसून शाळेत, त्यामुळे शत्रू असायचा काही प्रश्न येत नाही. अच्छा, की जसं तुम्ही वैभव पाटलांचं नाव काढलं तर एका बेंचवर तर तुमच्या काही आठवणी आहेत तुम्हाला त्या आता सांगता येतील? आठवणी एवढ्या की आम्ही क्रिकेट दोघं पण इतके खेळलोय, क्रिकेटमध्ये सगळ्या आठवणी आहेत. आम्ही लहानपणी चांगले मित्र होतो, 10वीपर्यंत आम्ही एकत्रच काढले, अगदी 7वी 8वीपासून 10वीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसलो. ती मैत्री परत ती मैत्री आज कशी आहे आणि अशा पद्धतीची मैत्री आम्हाला भविष्यात बघायला मिळेल का? आता तुम्हाला सांगितलं की प्रसंगाने राजकारणात आलो की त्यांच्या विरोधक म्हणून, राजकारण म्हणून विचार केला तर तशी मैत्री तुम्हाला राजकारणात तर बघायला मिळणार नाही. राजकारण सोडून कुठली वैयक्तिक गोष्ट असली तर काही हरकत नाही. मैत्री जपली की तुम्हाला सांगितली की राजकारण सोडून सगळी मैत्री जपलेली. राजकारणात समजा काय गोष्टी निर्णय करायला लागतात ते फक्त राजकीय आणि लोकांचा हिताच आहे, एवढाच विचार करतो, मैत्रीचा विचार करत नाही. राजकारण सोडून राजकारणाशिवाय वेगळ्या व्यासपीठावरती ज्यावेळी तुम्ही दोघे एकत्र येता त्यावेळी तुमच्यामध्ये काय गप्पा होतात, म्हणजे कुठले विषय तुम्ही बोलले जातात? नाही, असं प्रसंग घडतात की राजकारण सोडून कुठं आम्ही लग्न समारंभात भेटलो किंवा इतर कार्यक्रमात भेटलो तर आमच्या काय जुन्या आठवणी, ह्याचं कसं चाललं आहे, त्याचं कसं चाललं आहे, ह्याच गोष्टी असतात. फार काय पण आम्ही म्हणजे असं काय राजकीय वैर घेऊन आम्ही काय वागत नाही, तशा पद्धतीने वागायची गरज पण नाही. काय ज्या गोष्टी राजकारणात करायच्या त्या आम्ही करणारच आहे. याचं कसं चाललंय त्याचं कसं चाललंय पण एकमेका जसं की जुने मित्र ज्यावेळी भेटतात त्यावेळी एकमेकांच्या विषयी विचारपूस करतात तर तशी विचारपूस तुम्ही कधी केली आहे? करायला लागत त्या राजकारण असल्यामुळे माझं कसं चाललं ते बघत असतं, त्याचं कसं चाललंय मी पण बघत असतो, तेव्हा मित्राची गरज राहत नाही काय. अच्छा, खूपच चांगलं उत्तर दिलेलं आहे अमोलदादांनी. तर जसं म्हणाला की सगळ्यांचीच तुमचे मैत्रीचे नातेसंबंध आहे तर नुकतेच अजित गायकवाडांची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे तर तुम्ही त्यांना उपनगराध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात का? हो, मी स्वतः नगरपालिकेत सीओजे केबिनमध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर अमोलदादा, एक रॅपिड फायर राऊंड घेतं, जसं की मी एक व्यक्ती पक्ष किंवा कुठलीही गोष्ट सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला मनामध्ये जे येईल ते पटकन तुम्ही सांगायचं. तर पहिला आहे देवेंद्र फडणवीस. अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस. संजय काका पाटील. कष्ट करणारा माणूस. उद्धव ठाकरे. अत्यंत दयाळू, मायाळू आणि सरळ स्वभावाचा माणूस. वैभव पाटील. कष्ट करायला तयार असणारा माणूस. गोपीचंद पाडळकर. लोकांसाठी आवडत झटणारा माणूस. शरद पवार. शरद पवार हे आपल्या राज्याचं असं नेतृत्व आहे की ते अत्यंत द्रष्ट पवारसाहेबांच्यामुळं आपल्या महाराष्ट्राला एक वेगळीच उंची मिळालेली आहे. त्या नेत्याचं म्हणजे आपणसुद्धा करू शकत नाही एवढं मोठं काम आहे, अत्यंत मोठ्या मनाचा नेता. सदाशिवराव पाटील. सरळ मार्गी काम करणारा नेता. सुहास सागर. अत्यंत लोकांसाठी झटणारा नेता. डॉक्टर शीतल बाबर. फक्त समाजकार्य करायला आवडतं. आणि भाऊ बाबा. जो लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणार नाहीत. खूपच चांगल्या पद्धतीने रॅपिड फायर झालेलं आहे. तर पुढच्या प्रश्नांकडे वळते मी. विरोधकांच्या बाबतीत जे म्हणजे तुमचे विरोधक आहेत तर त्यांच्या बाबतीतल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील?
नगरपालिकेने चांगल्या गोष्टी म्हणजे चांगले काम करतात. तुम्हाला मी सांगितलं नगरपालिकेने स्वच्छता अभियानचं काम हातात घेतलं, जे काम चांगलं त्याला आम्ही चांगलं सहकार्य करतो, चांगलं देतो. ज्या गोष्टी आम्हाला आवडत नाही त्याच्यावर आम्ही विरोध काम करणार. ज्या गोष्टी चांगल्या त्याला आम्ही चांगलं सहकार्य करतो किंवा चांगलं म्हणतो आहे. पण हे आम्हाला असं आमचं तेवढा मोठे मलापणाचा आहे की जर चांगलं असेल चांगलं म्हणायचं आमची दानच पण आहे. तेवढं यशवंत साखर कारखान्याच्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतं? तो मॅडम प्रश्न आता कोर्टात आहे, त्यामुळे त्याच्यावर आता मी बोलू शकत नाही. ज्यावर न्यायालयाचा काय निकाल लागेल त्याच्यावर नक्की मी तुमच्यावर बोलू. जसं की यशवंत कारखान्याचा प्रश्न असेल की बाबर गट आणि संजय काका पाटील गट यांच्यामध्ये ह्याच विषयाने लोक मतभेद झाले होते, पण परत तुम्ही लोक एकत्र आलात, तर असं काय होतं की तुम्हाला तुमचं बिनसलं आणि परत तुम्ही एकत्र आलात? नाही मत बिनसलं म्हणजे मूळ मुद्दा आहे कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे हा प्रश्न होता, त्याच्यावर न्यायालयीन लढा चालू आहे. तिथं संजय काकांची आजही चालू आहे आमची, तिथं काय कुणी माघारी घेतली ना त्यांनी घेतले ना आम्ही घेतलेले. विषय होता संजय काकांच्या बरोबर मतभेद मिटवायचा. तर आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं ज्यावेळेला भाजप सरकार होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, मतदारसंघाचा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. भावना असं वाटलं की विरोध करणं हा राजकीय विरोध, वैयक्तिक कारखान्याचा विषय हा वेगळा आहे, तो न्यायालय लढत चालू आहे. पण संजय काकांचा विरोध वैयक्तिक करण्यात काय पॉईंट नाही ना. जिथं राजकारणात तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्य तुम्ही करू शकता. कारखाना हा राजकीय गोष्ट नाही आहे, ती लोकांची सभासदांची आहे, ते सभासदांचं राहायला पाहिजे असं आमचं भांडण आहे. वैयक्तिक संजय काकांचं आमचं भांडण नाही आहे. जे न्यायालयात चालू आहे त्याचा निर्णय काय होईल ते होईल. पण ज्यावेळेला खासदारकी इलेक्शन होतं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की भाजप काम चांगलं करतंय, आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं भाजपचं काम चांगलं आहे, देशात भाजपचं काम चांगलं आहे, त्यांना मदत करायची म्हणून आम्ही त्यांच्या मागे गेलो. अनिल भाऊंच्याकडे लोक नेहमी खूप ज्येष्ठ नेता, एक खूप लढाऊ नेता, अभ्यासू नेता असं अशा पद्धतीने बघितलं जातं. तर या पुढच्या वाटचालींमध्ये अनिल भाऊंचा वारसा नक्की कोण जपणार आहे? सगळेच जपणार आहेत. अच्छा, सगळे आपापल्या परीने जपणार? सगळेच जपणार. जे जे अनिल भाऊंचे अनुयायी आहेत, अमोल बाबर, सुहास बाबर पासून सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, तो सगळेच अनिल भाऊंचा वारसा जपणार. जसं की तुमच्या पक्षाबद्दल किंवा तुमच्या गटाबद्दल बोललं जातं की सुशांत देवकर आणि अजून काही दुसऱ्या पहिले जे नेते आहेत तुमच्या बरोबर आहेत, पण त्या या विधानसभेला ते तुमच्या बरोबर नव्हते, तर अशी कुठली कारणं होती की ते तुमच्यापासून दुरवले? राजकारणात कसं होतं की प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं हे शक्य होत नाही. म्हणजे राजकारणातला कुठलाही माणूस प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. काही गोष्टी राजकारणात असं घडल्यात की काय त्यांच्या अपेक्षा पूर्ण 100% झाले नसतील, ह्याचा अर्थ ती पार्टी सोडावा पक्ष सोडावा असं पण होत नसतं. काही गोष्टी त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे होत्या पण त्या घडल्या नाहीत, त्यामुळे ते आमच्यापासून लांब गेले. ह्याचा अर्थ आम्ही काय त्यांना विरोध करतो आहे किंवा त्यांना आम्ही लांब ठेवले अशातला भाग नाही. मला असं वाटतं की कालांतरानं त्यांना पण कळेल कुठं काय ते परत येतील. म्हणजे ज्या लोकांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या ते लोक तुमच्याबरोबर आहेत असं म्हणायचं का? नाही, राजकारणात असं होतं ना, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करता येऊ शकतात. 100 लोकांपैकी 100 लोकांच्या अपेक्षा पूर्ण राजकारणात होत नसतात. काही 10% लोकांच्या 20% लोकांच्या राहतात. ह्याचा अर्थ त्यांनी पण पार्टी सोडून लगेच जायचं असतं असं नसतं. राजकारणात ज्या गोष्टी संयमाच्या असतात त्या टिकवाव्या लागतात, त्याला काही पर्याय नसतो. जसं की अमोल दादा तुम्ही मगाशीच म्हणाला की अजून बरंच पाणी जाणार आहे, 2021 नगरपालिकेची निवडणूक येते, पण तुमचा अजेंडा या निवडणुकीसाठी काय असतो हे काय वाटतं तुम्हाला? मॅडम प्रश्न असा आहे की गेली 40 वर्ष मोठ्या नगरपालिका एकाच घरात आहे. घरात कोणाच्या आहे हा प्रश्न नाही आहे, पण प्रश्न पण अजून तेच आहेत, रस्ता गटर अजून प्राथमिक अवस्था पूर्ण नाही आहे. त्यामुळे तुम्ही मोठं विजन का लोकांना दाखवत आहे? तुम्ही प्राथमिक अवस्था आधी पूर्ण केलेली नाही आहे. अजून आपल्या विद्यात प्रत्येक ठिकाणी गटर नाही आहे, प्रत्येक ठिकाणी रस्ते नाही आहेत, प्राथमिक गरजाच पूर्ण झालेली नाही आहे, त्या आधी पूर्ण करूया. सत्ता कुणाची येऊ, माझी येऊ नाही तर कुणाची येऊ, नगरपालिका निवडणूक कोणी लढू, ज्याची सत्ता येईल त्यांना आधी प्राथमिक गरजा पूर्ण करणं लोकांच्या गरजेचं आहे, त्या आधी पूर्ण करू, मग अजेंडा तुमचा फार मोठा सिंगापूर करायचा जरी असला ते नगरपालिकेचा अजेंडा ज्यांच्याची सत्ता आली त्यांचे तुम्ही मागचे हे काढा. त्यात काय काय करतो पण दिले बघा, ते जे घडणार आहे तेच बोलूया. अजून प्राथमिक नगरपालिकेच्या अवस्था पूर्ण त्या पूर्ण करू, त्याच्यानंतर काय असतं ते बोलू. या गोष्टींसाठी नगरसेवक म्हणून तुम्ही आवाज उठवताय? मी प्रत्येक वेळा वाटतो ते माझे पत्र आहेत माझ्याकडे, मी नगरपालिकेला दिलेल्या माझ्याकडे पोच आहेत. काही गोष्टींची कामं त्यांनी केली नसेल, काही गोष्टींना आम्ही समजा आमदार पंडातनं खासदार पंडातनं कामं आणली तर एनओसी दिलेली नाही आहे. ह्या काय विरोध करायची गोष्टी किंवा तुम्हाला सांगायची गोष्टी नाही आहेत. तसं न घडल्यानंतर पुन्हा मी काय आमदारांच्याकडनं किंवा खासदारांच्याकडनं अशा फंडातनं कामं करून घेतलेली, जेवढं शक्य आहे तेवढं मला करायचा मी प्रयत्न करतो आहे.
विरोधकांना असं तुम्ही म्हणता की विरोध करत नाहीत, तर विरोधक करायला लागलं तर लोकांना असं वाटतं की हे मुद्दाम विरोध करतात. ज्या गोष्टी विरोधकाच्या आहेत किंवा विरोध करायच्या आहेत त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या गोष्टी बोलायच्या आहेत नक्की बोलेल. जसं की दादा तुम्ही म्हणालात की काही आमदार फंडातून काही कामांना एन ओ सी मिळत नाही आहे, तर असं नाही वाटत आहे की नगरपालिका आणि आमदार फंड ह्या तुमच्या विरोधामुळे किंवा अशा काही गोष्टींच्यामुळे लोकांचं नुकसान होतं किंवा ज्या मूलभूत सुविधा लोकांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या असतात त्या पोहोचलेल्या नाही आहेत. बरोबर आहे, मान्य आहे मला तुमचा प्रश्न, पण तोच प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की एन ओ सी देत कोण नाही त्यांना विचारलं पाहिजे ना, तुम्हाला विचारून काय उपयोग नाही. अच्छा, म्हणजे याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं आहे मात्र नक्की. तर आज खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने मन मोकळ्यापणाने आणि बेधडकपणेने अमोल दादांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, तर त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी शुभेच्छा देते आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. आता आय आय टी जेई नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड आय आय टी अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.